सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधले महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या अर्जावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी अर्ज छाननी दरम्यान राऊत यांनी उत्पन्नाबाबत खोटी माहिती दिल्याचा आक्षेप घेतलाय। याबाबत तक्रार करणार असून अर्ज रद्द ठरवण्यासाठी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलंय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। माझा अर्ज हा वैध ठरलेला आहे, त्याच्यावर कोणीही ऑब्जेक्शन उचललेलं नाही। आज ऑब्जेक्शनचा दिवस होता, शिवसेनेच्या प्रतिनिधींनी सुद्धा ऑब्जेक्शन माझ्या फॉर्मसाठी एकही उपस्थित केलेलं नाही। पण मी विनायक राऊत ह्यांच्या विषयावर मी 3 ते 4 ऑब्जेक्शन हे उचललेले आहेत, ते आपल्यासमोर मी ठेवणार आहे। विषय क्रमांक 1, जो त्यांनी टॅक्स फाईल केला आहे त्याच्यामध्ये टोटल इन्कम 2016-17 म्हणजे टोटल उत्पन्न वार्षिक वर्ष म्हणजे वार्षिक 2016-2017 इथे 3,65,650 असं केलेलं आहे। आता हे महाशय झाले खासदार 2014 चला त्या वर्षाचा पगार मी साईडला काढतो, त्याच्यानंतर खासदाराची सॅलरी ही 1,00,000 रुपये असते आणि त्याच्यावरती अलाउन्स आणि सगळं मिळून 1,90,000 रुपये। जर 1,90,000 रुपये जर तुम्ही वर्षातल्या 12 महिन्यामध्ये तुम्ही जर ॲड केले तर त्याची रक्कम जवळपास काहीतरी 23 लाखापर्यंत जाते। म्हणजे त्यांनी ही इन्कम, मी खासदार तो इन्कममध्ये TDS कट होऊन ती सॅलरी जाते, म्हणजे ते एक्झेम्प्टेड नाही, म्हणजे ते टॅक्सेबल आहे। कुठलाही सॅलरी ज्याला TDS कट होतो ती टॅक्समधून वगळू शकत नाही, एक्झेम्प्शन नाही। ही रक्कम जी आहे ती कमी दाखवण्यात आली आहे, लपून ठेवण्यात आलेली आहे। असंच फायनान्शियल इयर 15-16 आणि 14-15 मी हे फक्त ते खासदार आहेत तेव्हापासूनच मी फक्त तुम्हाला उल्लेख तुम्हाला ह्याचं करतोय। दुसरा विषय हा झाला फायनान्शियल इयरचा, त्यांनी जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये उत्पन्न कमी दाखवलेलं। आता ते उत्पन्न नेमकं कुठे खर्च झालं काय झालं ते कुठे त्याचा उल्लेख नाही। दुसरं त्यांचा ॲग्रिकल्चर जमीन आहे, त्यांची ॲग्रिकल्चर जमीन आहे त्याचं उत्पन्न कुठेही दाखवलेलं नाही, त्याचाही उल्लेख नाही। बँकेमध्ये 4,00,000 रुपये जमा आहेत सेव्हिंग म्हणून, आता त्याचं जे व्याज मिळत असेल जे काय 5% किंवा जे काय व्याज मिळत असेल त्या रकमेचा कुठेही उल्लेख नाही फॉर्ममध्ये। सेव्हिंग अकाउंटच्या व्याजाचं म्हणतोय मी, त्याचा कुठेही उल्लेख नाही। मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी आहे जिथे हा खासदार 30% भागीदार आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे जिथे 30% भागीदार आहे विनायक राऊत, त्याचंही उत्पन्न कुठे दाखवलेलं नाही। आपलं उत्पन्न लपवणं किंवा कमी दाखवणं हा एक सिव्हिअर ऑफेन्स आहे। ह्या कारणावर विनायक राऊत यांचा फॉर्म रिजेक्ट झाला पाहिजे, हे माझं सबमिशन तुमच्याकडे आहे, हे माझी मागणी तुमच्याकडे आहे। आणि मी ऑब्झर्वर साहेबांनाही सांगितलं आहे की मी ह्याच्यावर एक रिटर्न लेखी तक्रार त्यांच्याकडे मी देणार आहे। आणि माझं ऑब्जेक्शन ऐकल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे प्रतिनिधी सन्माननीय अशोक जाधव यांनीही माझ्या तक्रारीला दुजोरा दिला, त्यांनीही सांगितलं की ही तक्रारवर आहे आणि ही जी निलेश राणे तक्रार करतायत हीच आमची सुद्धा तक्रार आहे।
त्यांचे प्रतिनिधी सन्माननीय अशोक जाधव यांनी कलेक्टर साहेबांसमोर सांगितलं. त्याच्यावरती कलेक्टर साहेब जो काही निर्णय देतील किंवा ऑब्झर्वर साहेब जो काही निर्णय देतील तो बघू आम्ही. पण आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना विचारलं की साहेब याच्यावरती तुम्ही रुलिंग द्या, तर कलेक्टर साहेबांचं म्हणणं असं की ते स्वतःहून ह्याच्यावर रुलिंग देऊ शकत नाही, तर त्या कारणामुळे मी रिट पिटिशन फाईल करतोय हायकोर्टामध्ये ह्यांच्या ॲफिडेव्हिटवर, विनायक खासदार विनायक राऊत यांच्या ॲफिडेव्हिटवर मी रिट पिटिशन फाईल करणार आहे की त्यांचा फॉर्म हा रद्द झाला पाहिजे. ते उमेदवार असू शकत नाही, त्यांनी त्यांची ती या ही सगळी जी काय माहिती आहे ही लपवली आहे किंवा कमी दाखवली, हा एक सिव्हिअर ऑफेन्स आहे. आणि म्हणून कलेक्टर साहेबांच्या सांगण्यानुसार मी रिट पिटिशन फाईल करणार आहे आणि ते आल्यावर तुम्हाला मी कळवीनच. याचबरोबर खंबाटा प्रकरणावरून विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. खंबाटा एव्हिएशनच्या शेवटच्या करारावर फक्त मान्यताप्राप्त संघटना असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या. नितेश राणेंची कुठेही सही नव्हती. फक्त 2012 पगारवाढीच्या करारावर नितेश राणे यांची सही होती. शेवटचा टप्पा कामगारांना देऊ नका असं सांगणाऱ्या करारावर भारतीय कामगार सेनेच्याच प्रतिनिधीच्या सह्या होत्या असा पलटवार राणे यांनी यावेळी राऊतांवर केला. या खासदारांनी परवा पत्रकार परिषद घेतली आणि नेहमीप्रमाणे खालच्या शब्दामध्ये खोटं बोललेलं आहे. खोटं काय बोललं याचं मी तुम्हाला यादी वाचून दाखवू शकतो. मी त्यांचं म्हणणं होतं की ज्या ॲग्रीमेंटवर सही झाली आहे त्या ॲग्रीमेंटवर नितेश राणेंची पण सही आहे किंवा महाराष्ट्र समर्थ सेनेची पण सही आहे. विषय लक्षात घ्या, ज्या सहीचा उल्लेख ते करत आहेत मुळातच अशी सही फक्त मान्यता प्राप्त संघटनाच करू शकते, इतर कुठलीही संघटना करू नाही. ज्याला मान्यता नसते ते ऑब्जेक्शन उचलू शकतात. असे ऑब्जेक्शन कधी कधी उचललेत ह्याची यादी माझ्याकडे आहे, डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. नितेश राणेंनी कधी कधी कंप्लेंट केली आहे की तुम्ही तिसऱ्या टप्प्याचा पगार कधी देणार आहात, का दिला नाही. आमचे उपाध्यक्ष, आमचे जनरल सेक्रेटरी, लेबर कमिशनरपासून लेबर कोर्टापर्यंत सगळे जे काय अर्ज किंवा सगळे जे काय कंप्लेंट आम्ही केले ही यादी माझ्याकडे आहे कंप्लेंट केलेल्याची, की शेवटचा टप्पा तुम्ही का दिला नाही आणि सारवासारव करून तुम्ही शेवटचा टप्पा हा शिवसेनेला दिला, म्हणजे खासदार विनायक राऊतला दिला आणि पर्यायाने उद्धव ठाकरेला दिला. अशी ती केस आहे. आणि म्हणून नेहमीप्रमाणे हा अडाणी खासदार, चिंपाट खासदार हा खोटा बोललेला आहे आणि खोटं पण असं सरळ बोललेलं आहे की त्याला वाटतं की कोणाकडे त्याच्यासारखे तो जसा पुरावा दाखवू शकत नाही तसा आम्ही दाखवू शकत नाही. हे पुरावे माझ्या हातात आहे, तुम्ही कधीही व्हेरिफिकेशनला ते पुरावे बघू शकता. लेबर कमिशनर असून ऑनरेबल चीफ मिनिस्टर, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ह्या सगळ्या पदांवर आमच्या तक्रारीचे पत्र गेलेले आहेत युनियनचे आणि हे 2016 आहेत, 2016 नंतरचे आहेत. आता मला सांगा ते शेवटचा जो काय पगाराचा टप्पा होता तो खाल्ला कोणी? लक्षात घ्या, जे विनायक राऊत ज्याचा उल्लेख करतायत की पगारवाढ मिळाली पाहिजे त्याच्यावरती सही आमची आहे की पगारवाढ झाली पाहिजे. त्यांनी ठरवली 2000, आम्ही ठरवली 6000, कंपनीने मान्य केलं, बरोबर आहे. मान्य केल्यानंतर 3 जे काय ठरले त्याच्यामध्ये जो शेवटचा टप्पा होता तो मिळाला नाही म्हणून जवळपास 2 आम्ही तक्रारी करतोय. पण ह्यांनी लिहून दिलं की जरी नाही मिळालं तरी आम्हाला चालेल आणि कंपनी बंद झाली. साहेब त्या काळात कंपनी बंद झाली म्हणजे शेवटचा पगार कुठे गेला? ह्यांच्या घशात गेला. कंपनी आपलं सगळं काय गुंडाळून परदेशात निघून गेली,
बर्ड एव्हिएशन आलं, बर्ड एव्हिएशन मध्ये परत ह्यांचेच कामगार घेतले, जे काही ठराविक 100-150 जे होते ते. लक्षात आलं, 2700 कुटुंब रस्त्यावर आले. हा शेवटच्या कराराचा जो काही विषय आहे त्याच्यावरती भारतीय कामगार सेनेचा भारतीय कामगार सेनेची सही आहे. आणि जे विनायक राऊत म्हणतोय ना की ज्याच्यावर सही आहे तो पगारवाढीच्या डॉक्युमेंटवर सही आहे. पगारवाढ तर आम्हाला पाहिजेच आहे आणि आमच्याच दबावामुळे 2000 जिथे भारतीय कामगार सेना ऐकत होती की 2000 चालेल, आमच्या दबावामुळे तो 6000 झाला. त्याच्यावर डॉक्युमेंटवर सही आहेच ना पगारवाढी, पण शेवटच्या टप्प्यावर नाही आहे, तिथे फक्त भारतीय कामगार सेनेची. ह्याच्यातून सरळ सरळ दिसत आहे की ह्याचा फायदा विनायक राऊतला झाला. विनायक राऊत यांनी कामगारांचे पगार खाल्ले, मराठी माणसाला रस्त्यावर आणलं, कुटुंब उद्ध्वस्त केले. आता कुठला पुरावा विनायक राऊत दाखवणार आहे? आणि परवा मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट म्हणून दोनदा म्हटले. मला तुमच्या समोर एक आव्हान त्यांना करायचं आहे. इंग्लिश येत असेल आणि इंग्लिश बोलायची औकात असेल तर एका व्यासपीठावर या, खासदारकीवर चर्चा करूया 5 वर्षाच्या. तुम्ही तुमच्या 5 वर्षाची करा, मी माझ्या 5 वर्षाची करतो. आणि जर एवढं जरी विनायक राऊतला लक्षात आलं असतं की जर आक्षेप तुम्ही नारायण राणेवर घेताय, म्हणजे खरा आक्षेप तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर घेताय. कारण का ज्या माणसानी साहेबांना मुख्यमंत्री केले, म्हणजे तो निर्णय चुकीचा होता का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यांनी एका व्यासपीठावर यावं, इंग्लिशमध्ये 10 वाक्य बोलावी, मॅट्रिक्युलेट मॅट्रिक्युलेट सोडून द्या, ते पाठांतर करून आल्यासारखा बोलत होता. आणि म्हणून विनायकरावची खरी औकात काय ती बघायची असेल शिवसैनिकांना सुद्धा, निलेश राणे आणि त्यांना एका व्यासपीठावर बोलवा, इंग्लिशमध्ये चर्चा घडून आणा. मग कोण धावी नापास आहे आणि आम्ही का तुला धावी नापास म्हणतो हे लोकांनाही जरा कळू द्या. आणि म्हणून हा माणूस शिक्षणावर बोलू शकत नाही, विकास कामांवर बोलू शकत नाही, राणे साहेबांवर आमच्या तर बोलू शकत नाही. कारण का निलेश राणेच त्यांना पुरा पडेल तर एवढ्या वरच्या लेवलवर त्यांना आम्ही पाठवणार सुद्धा नाही. आणि म्हणून विनायक राऊत त्यांनी त्यांची औकात ओळखावी. आणि जनतेसमोर जे खोटं केलं आहे, उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये पण त्यांनी खोटं हे केलेत, त्यांचा खोटाडेपणा सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून असा बेजबाबदार खासदार, टपोरी खासदार, ज्याचं समाजामध्ये स्थान नाही, ज्याची समाजामध्ये ओळख नाही. आता मी अजून एक व्हिडिओ बाहेर काढणार आहे, तो आता मिळेल का मला बघायचा आहे.